आता आपण के जी ॲक्टिव्हिटीज काय आहेत त्या पाच वेगवेगळ्या बे त्याच्याबद्दल थोडंसं बोलूया बेबी वॉलनटमध्ये करतात ते पहिली आहे हँड्स ऑन ॲक्टिव्हिटी तर ह्याच्यात मुलांना त्यांच्या फाईन मोटर स्किल्स लॉजिक आणि स्ट्रॅटेजीवर काम करायला मिळतं ही त्यांची सायन्स लॅब असल्यासारखी आहे कधीकधी इथे ते फायरलेस कुकिंगसुद्धा करतात ह्या पिरियडमध्ये स्ट्रॅटेजिक थिंकिंग हे खूप महत्त्वाचं आहे त्यांना टास्क दिलेले असतात आणि ते कम्प्लीट करायला त्यांना वेगवेगळे अप्रोचेस घ्यायला लागतात एकदा ह्याची सवय झाली की त्यांचे विचार चालू होतात चांगले आणि ब्रेन ॲक्टिव्ह राहतो आणि ते जसे मोठे होतात तसे वेगवेगळ्या गोष्टी हँडल करणं त्यांच्यासाठी एवढं प्रॉब्लेमॅटिक होत नाही ह्या पिरियडमध्ये ते ट्रॅडिशनल आर्ट अँड क्राफ्ट वर्क पण करतात वेगवेगळ्या फेस्टिवल्सचं ही अजून एक वे आहे त्यांनी एक्सप्रेस करायला स्वतःला अजून एक ॲक्टिव्हिटी क्लास आहे थिएटर थिएटरमध्ये मुलांना परफॉर्मिंग आर्ट्स करायला मिळतात आणि ही एक त्यांची नॉटंकी रिलीज करायला चांगली ॲक्टिव्हिटी होते जी त्यांना नॅचरली असते वेगवेगळे इव्हेंट्स जे शाळेत होत असतात त्याच्यासाठी पण त्यांचं प्रिपरेशन चालू असतं कार्निवल स्पोर्ट्स डे सेलिब्रेशन ऑफ ट्रॅडिशनल फेस्टिवल्स बोंडला दहीहंडी क्रिसमस त्याचे शिकवतो त्यांना कसं करायचं असतं ह्याच्यात एक स्पेशल रूम आहे वॉलनट स्कूलमध्ये स्पीकिंगसाठी स्पीकिंगसाठी वेगळा क्लास का आहे कारण इंग्लिश ही आपल्या देशाची भाषा नाही आपल्या स्टेटची भाषा नाही आणि आपल्या सिटीची पण भाषा नाही बहुतेक फॅमिलीजमध्ये घरी देखील इंग्लिश बोललं जात नाही सो so, मुलांना कधी चान्स मिळणार ह्या लँग्वेजमध्ये कम्फर्टेबल आणि फ्लुएंट व्हायला ॲक्च्युली तसं बघितलं तर ही फॉरेन लँग्वेजच आहे ना मुलांसाठी आणि आपण एक्सपेक्ट करतो की मदर टंग एवढे ते त्याच्यात फ्लुएंट व्हायला पाहिजेत कारण सगळं पुढे इंग्लिशमध्ये शिकायचं आहे सो ह्याच्यासाठी so, खूप एफर्ट घ्यायला लागतो आणि हे तुम्हाला दिसेल की वॉलनट स्कूलमध्ये सिस्टमॅटिकली होतं वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमधनं आणि हे जितकं लवकर स्टार्ट करता येईल तितकं करायला लागतं त्यामुळे आपण नर्सरीतच सुरू करतो सो so, स्पीक ॲक्टिव्हिटीमध्ये मुलांना चान्स मिळतो की जी वोकॅबलरी ते इतर ठिकाणी शिकत आहेत ती अप्लाय करायची आणि ऑन द स्पॉट बोलायचं मुलांना इंग्लिश लँग्वेजमध्ये कम्फर्टेबल होण्यासाठी हा एफर्ट घ्यायला लागतो कारण त्यांचीही मिडियम ऑफ इन्स्ट्रक्शन होणार आहे त्यांचं सगळं एज्युकेशनसाठी के जीच्या मुलांना कम्प्युटरचा पण एक पिरियड असतो इथे ते वाल्मिकीचे क्विझेस वापरतात ज्याच्यात आपल्याकडे ऑडिओ ग्राफिक आणि व्हिडिओ क्वेश्चन्स आहेत जे मुलं स्वतःचे स्वतः करू शकतात हे रिव्हिजन आणि प्रॅक्टिससाठी खूप छान आहे आणि पेरेंट्सना पण यातनं घरी लावून दिलं की थोडासा आराम मिळू शकतो आणि मुलं चांगल्या ॲक्टिव्हिटीत एंगेज राहतात मुलांचे बेसिक कम्प्युटर स्किल्स पण इथे डेव्हलप होतात त्यांना माऊस कंट्रोल येतो ते कीबोर्ड बरोबर फॅमिलियर होतात ते टायपिंग शिकायला लागतात आणि टीचर जे डिक्टेट करते ते वर्ड्स आणि सेंटेन्सेस ते टाईप करायला लागतात इज इन दॅट अमेझिंग मुलांना एक प्ले एरिया पण आहे आउटडोर पिरियडसाठी जिथे ह्या बेबी वॉलनटच्या मुलांना पळायला उड्या मारायला बॅलन्स करायला बॉल कॅच आणि थ्रो करायला चान्स मिळतो ती सगळी एनर्जी असते पेंटअप ती कुठेतरी एक रिलीज मिळतो त्यांना ह्याच्यात त्यांचं ॲक्च्युली ग्रॉस मोटर स्किल्स आणि कोऑर्डिनेशन चांगलं डेव्हलप होतं हा एरिया टोटली कवर्ड आहे सो ते कधीच उन्हात वेदर आणि अफेक्ट होत नाहीत मुलं ते प्रोटेक्टेड असतात खाली ग्रास आहे सो त्यांना पडले तरी लागत नाही आणि तुम्ही बघतच असाल की सगळीकडे सी सी टी व्ही सर्वेलन्स व्यवस्थित आहे इथे सुद्धा आहे फॉर्मल स्पोर्ट्स हे मुलांना आपण प्रायमरीपासनं इंट्रोड्यूस करतो तिथपासनं एकदा ते फर्स्ट स्टँडर्डला गेले की मग त्यांचं डेली स्पोर्ट सुरू होतं आणि त्याच्यासाठी प्रत्येक गेमचं इन्फ्रास्ट्रक्चर सगळं व्यवस्थित आहे जे खेळतात ते के जीमध्ये आपण त्यांच्या ग्रॉस मोटर स्किल्स डेव्हलप करण्यावर एम्फोसिस देतो जेणेकरून ते ह्या स्पोर्ट्ससाठी प्रिपेअर होतात सो so, ह्या झाल्या पाच ॲक्टिव्हिटीज जे मुलं अक्रॉस द वीक करतात इन ॲडिशन टू दिस त्यांना आपण स्ट्रॉंग कल्चरल अवेअरनेस पण क्रिएट करतो सो जे काही फेस्टिवल्स येतात त्याच्याबरोबरचे ते ॲक्टिव्हिटीज बर करतात जसं की किल्ला मेकिंग तोरण मेकिंग गणेश आयडल मेकिंग लँटन मेकिंग भोंडला गरबा वगैरे वगैरे सोशली अवेअर करतो त्यांना विथ ट्री प्लांटेशन ॲक्टिव्हिटीज हँड वॉशिंग वगैरे वगैरे एक फँटॅस्टिक गोष्ट आहे वॉलनट स्कूलमध्ये ते आहे इलेक्ट्रिक सॅटर्डेज इलेक्ट्रिक सॅटर्डेज टोटल धमालवाले सॅटर्डेज असतात स्कूलमध्ये पेरेंट्स आणि मुलं शाळेत मजा करायला येतात आणि मस्त मेमरीज नवीन क्रिएट होतात ते एखाद दुसरी गोष्ट पण नवीन शिकतात ज्या कॉम्पिटिशन्सना पब्लिक परफॉर्मन्सेस गरजेचे आहेत मुलांना त्याचं पण एक्सपोजर द्यायला त्या गोष्टी पण इलेक्ट्रिक ना आपण कंडक्ट करतो आपल्याकडे पेरेंट चाईल्ड ॲक्टिव्हिटीज पण असतात आर्ट अँड क्राफ्टचे किंवा काहीतरी नवीन शिकायचं डान्स कुठला तरी वेगळा त्यांना एकत्र शिकवला जातो हे साधारण दर क्वार्टरमध्ये एक तास एक तासाची ॲक्टिव्हिटी असते खूप व्हायब्रंट असते खूप इलेक्ट्रिक असते जी एनर्जी आणि एन्थुझियाझम दिसते ह्या दिवशी खूप मजा येते बड्डेज मुलांचे बड्डेज पण आपण जरा वेगळ्या पद्धतीने सेलिब्रेट करतो शाळेमध्ये तर ह्या दिवशी एका स्पेशल प्लेसमध्ये मुलांना जाऊन त्यांना विश केलं जातं आणि त्यांना एक इंटरेस्टिंग कार्ड दिलं जातं ज्याच्यात त्यांच्याबद्दलची पर्सनल इन्फॉर्मेशन असते जी ते जसे मोठे होतात तसं ते अजून अजून मजा येते ते परत जाऊन बघायला सो so, खूप छान त्यांच्या मेमरीज घेतनं पण तयार होतात सो दॅट इज द एंड ऑफ दिस सेगमेंट हे झाल्यावर इतर फॅसिलिटीज ज्या आहेत बॅ बेबी वॉलनटच्या मुलांच्या त्याही नीट बघून घ्या